Hello all, welcome to the DKT Yashwant Rao Unfolding in Hinsalgarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. In this lecture, we are going to revise the chapter number 3, that is Ergonomics, course outcome. After completion of this chapter, the student will be able to apply the ergonomic principles for designing simple mechanical component. आता या lecture मध्ये आपण काय करायचं आहे, revision बघायचं आहे की chapter number 3 मध्ये जे ergonomics chapter आहे त्या chapter मध्ये आपण कुठले कुठले contents cover केले, हे आता content कुठले घेतले की ergonomics म्हणजे काय, ergonomics चा use कुठे केला जातो, त्यानंतर man machine relationship काय आहे, त्यानंतर anthropometry means काय, anthropometry means measurement of human body किंवा जे body parts आहेत human चे ते प्रत्येकाचे measurement म्हणजे anthropometry. मी कुठलं पण एक product design करायचं असेल तर ते माणसाला suit होण्यासारखं किंवा माणूस ते use करण्यासाठी आपल्याला तयार करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रत्येक म्हणजे बॉडीचं प्रत्येक ह्युमन बॉडीचं आपल्याला मेजरमेंट केलं पाहिजे. म्हणजे हाताचं मेजरमेंट किती आहे, पंज्याचं मेजरमेंट किती आहे, पायाचं मेजरमेंट किती आहे, टोटल तिची हाईट किती आहे, हे सगळं आपण मेजरमेंट करतो, म्हणजे त्याला काय म्हणतात, अँथ्रोपोमेट्री. त्यानंतर कुठले पॉइंट बघितले की इर्गॉनॉमिक डिझाईन ऑफ डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट, म्हणजे डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट डिझाईन करताना कुठल्या कुठल्या इर्गॉनॉमिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, त्यानंतर त्याचबरोबर कंट्रोल डिव्हाइस डिझाईन करताना आपल्याला कुठल्या कुठल्या इर्गॉनॉमिक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर फॅक्टर्स फॉर सिलेक्शन ऑफ कंट्रोलिंग डिव्हायसेस, आता कंट्रोलिंग डिव्हायसेस सिलेक्ट करताना कुठले कुठले फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. आता डिस्प्ले मध्ये काय येतं की जे आपल्याला इन्फॉर्मेशन देतं, जे डिस्प्ले आपल्याला इन्फॉर्मेशन देतं त्याला म्हणणार आहे डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट. आता टू व्हीलरचं म्हटलं तर स्पीडोमीटर हा काय डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट आहे, ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतं की गाडीचं स्पीड किती आहे. ओके, म्हणजे डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट मधून आपल्याला काय कळतं की इन्फॉर्मेशन मिळतं. आणि कंट्रोल डिव्हायसेस मीन्स काय की आपल्याला कुठल्या तरी गोष्टीला कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कुठले डिव्हाइस वापरायचे आहेत, ते म्हणजे कुठल्या कंट्रोल डिव्हायसेस, म्हणजे कुठले आहेत, बटन्स आहेत, पुश बटन आहे, सिलेक्टर रेग्युलेटर आहे, त्यानंतर लिव्हर आहे, हँडव्हील आहे, म्हणजे हे कुठले, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे डिव्हाइस आहेत हे कंट्रोल डिव्हायसेस आहेत, म्हणजे त्या डिव्हायसेसचा युज करून आपण कुठली पण एक गोष्ट कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट, डिझाईन ऑफ कंट्रोल मेंबर्स लाईक पुश बटन, नॉब्स, लिव्हर्स, क्रॅक्स, हँडव्हील, म्हणजे पुश बटन डिझाईन करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत, नॉब डिझाईन करताना, लिव्हर डिझाईन करताना, हँडव्हील डिझाईन करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायला पाहिजेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट, चूज अ कंट्रोल डिव्हायसेस टू सूट द टाइप ऑफ टास्क, म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला कंट्रोल डिव्हाइस कुठल्या सिलेक्ट करायचं आहे किंवा कुठली गोष्ट कंट्रोल करायची आहे आणि त्यासाठी कुठलं कंट्रोल डिव्हायसेस युज करायचं आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कम्पॅटिबिलिटी इन द डिझाईन ऑफ डिस्प्ले अँड कंट्रोल मेंबर्स, आता कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय किंवा कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय की जो डिस्प्ले आहे आणि कंट्रोल मेंबर आहे किंवा कंट्रोल डिव्हाइस आहे त्यामध्ये जे सुसंगतपणा आहे ते कसं असलं पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. मग तीन टाईपची कम्पॅटिबिलिटी आहेत, स्पेशल कम्पॅटिबिलिटी, मुवमेंट कम्पॅटिबिलिटी आणि कन्सेप्च्युअल कम्पॅटिबिलिटी. म्हणजे स्पेशल कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, जो डिस्प्ले आहे आणि जे कंट्रोल डिव्हाइस आहे त्यांचा अरेंजमेंट कसं पाहिजे, सोपं पाहिजे किंवा अरेंजमेंट व्यवस्थित पाहिजे, तर काय होणार आहे की डिस्प्लेवरती आपल्याला समजा काय तर मॅसेज आलं तर आपण ते लगेच कंट्रोल डिव्हाइस वापरून आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे अरेंजमेंट काय पाहिजे, चांगली पाहिजे डिस्प्ले आणि कंट्रोल डिव्हाइसेस. त्यानंतर मुवमेंट कम्पॅटिबिलिटी, जसं कंट्रोल डिव्हाइस आपण वापरणार आहे किंवा कंट्रोल डिव्हायसेसचा युज करून आपण काय तर गोष्टी कंट्रोल करत असेल तर डिस्प्लेवरती आपल्याला ते इंडिकेट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण टीव्हीचं जर रिमोटवरती जर व्हॅल्यूम अप करत असेल तर आपल्याला डिस्प्लेवरती ते व्हॅल्यूम अप होताना दिसलं पाहिजे. त्यानंतर कन्सेप्च्युअल कम्पॅटिबिलिटी, म्हणजे प्रत्येक कंट्रोल डिव्हायसेसला जे कलर कोड वापरलेलं आहे किंवा जे सिम्बॉल्स वापरलेले आहेत ते सुद्धा त्या त्या कंट्रोल डिव्हायसेसला दिलं पाहिजे आणि त्याचं इंडिकेशन डिस्प्लेवरती पण असलं पाहिजे. दीज आर द थ्री टाइप्स ऑफ कम्पॅटिबिलिटीज. थँक्यू ऑल.